उपराजधानी नागपुरात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला जात आहेत तर मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यातील सगळेच नेते आमदार नागपुरात आहेत तर दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा देखील महाराष्ट्राच्या राजकारणात पडलेला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या संदर्भात अजित पवार यांनी अधिवेशनानंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं म्हटलं होतं. त्यामुळे आता नागपुरात राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला आहेत तर काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे देखील या महत्त्वाच्या बैठकीला जाणार आहेत. तर काही वेळापूर्वीच सभागृहामध्ये भाजपा आमदारांनी केलेल्या आरोपालाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता लवकरात लवकर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेतच आता मिळत आहेत. तर या ठिकाणी आम्ही दिलेलं वचन पाळतो, यापुढेही पाळणार. बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण केलंय पण दिलेल्या शब्दाचं कौतुक भाजपाला कधीपासून असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांना विचारलाय. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे. जितेंद्र, काही वेळापूर्वीच अजित पवार यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात भाष्य केलं होतं, आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरू आहे, काय अपडेट्स? अमृता, ज्याप्रमाणे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, संपूर्ण सरकार इथे आलेलं आहे आणि त्याचबरोबर तीनही पक्षाचे सर्वच आमदार आणि ज्येष्ठ नेते इथे आलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार देखील हे 2 दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर होते. कालपासून ते परवा ते आले. परवा त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली, त्यांना मार्गदर्शन केलं. काल काही त्यांचे कार्यक्रम होते राष्ट्रपतींचा आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः शरद पवारांची भेट घेण्यासाठी देवगिरीवर पोहोचलेले आहेत. त्यांची ही बैठक सुरू आहे. बैठकीत राष्ट्रवादीचे छगन भुजबळ जे ज्येष्ठ नेते आहेत आणि मंत्री देखील आहेत ते देखील असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र एकूणच राज्यातील जी राजकीय परिस्थिती आहे त्याचबरोबर येणारा मंत्रिमंडळाचा विस्तार याबाबत देखील ही बैठक महत्वाची मानली जात आहे या पार्श्वभूमीवर. त्याचबरोबर येणाऱ्या काही निवडणुका आहेत, त्या निवडणुका कसं, जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील आहेत, त्याबाबत देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र हा जो निर्णय आहे हा स्थानिक नेतेच घेतील अशी देखील माहिती मिळते आहे. एकूणच पाहता उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची जी भेट या महाविकास आघाडीच्या सरकारच्या जो काही निर्णय असतील किंवा त्यांची जी सध्याची परिस्थिती आहे आणि भविष्यातील होणारं जे नियोजन आहे बरोबर, त्यासाठी ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. नक्कीच जितेंद्र, भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी आज आयोजित केलेली ही बैठक अत्यंत महत्वाची आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. दुसरीकडे आणखीन एक महत्वाची बातमी पाहूया. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना विरोधी पक्ष भाजपावर जोरदार हल्ला बोल केलाय. आमच्या सरकारने असं ठरवलंय की कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं, त्यामुळे या शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय. तसंच गरिबांना बुलेट ट्रेनपेक्षा 3-चाकी रिक्षाच परवडते असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला बोल केलाय. दरम्यान गती प्रगती अधोगती पडणार नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सुधीर मुनगंटीवारांनाही उद्धव ठाकरे यांनी टोले लगावले. एकूणच आमच्या सरकारने असं ठरवलेलं आहे की कमी बोलायचं आणि जास्त करायचं. काही वेळेला असं होतं की भरपूर बोलतो आपण आणि मग पुढचं बोलल्यानंतर मागे काय, पुढचं पाठ पाठचं सपाट. त्याच्यामुळे कमी बोलावं आणि जास्त काम करावं ही आपल्या साधू संतांची शिकवण आहे. आणि एकूणच हे भाषण किती पानांचं आहे याच्यावर ते आकडे नाहीत, एक 4, 5, 7 असतील, पण याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रगतीची स्थगितीची नाही, प्रगतीची गीता आहे. आमचं सरकार हे साऱ्या गरिबांचं आहे.
काही जणांनी असं म्हटलं की हे त्रिशंकू सरकार आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं देवेंद्रजी आपण म्हणाल होतात की हे तीन चाकी रिक्षाचं सरकार आहे आहे. कारण काय की हे गोरगरिबांचं सरकार आहे. ह्या गोरगरिबाला कदाचित बुलेट ट्रेन परवडणार नाही, त्याला रिक्षामधनंच जावं लागेल. आणि याच्यामध्ये या सर या आमच्या प्रगतीच्या गीतेमध्ये सगळे वर्ग आलेले आहेत. म्हणजे आरोग्य आलेलं आहे, शिक्षण आलेलं आहे, महिला आलेल्या आहेत. मला असं वाटतं आपल्या प्रशासनाचा जो खरा पाठकणा आहे तो पाठकणा म्हणजे आशा आणि अंगणवाडी सेविका, त्यांचाही उल्लेख त्याच्यामध्ये. अनेक गोष्टी आहेत ज्या सरकार करत आहे. गती का प्रगती का अधोगती हे शब्दाचा खेळ मला करायचा नाहीये. खरं म्हणजे सुधीरभाऊ आलेले नाहीत, नाही तर सुधीरभाऊंना मी सांगणार आहे येथील केने कल्पना एकावर येणार का सुधीरभाऊ, नाही त्यांना मी तेच सांगणार आहे की काल माडगुळकरांच्या ओळी आपण इकडे उद्धृत केल्या की उद्धवा अजब तुझे सरकार. मी सांगणार आहे त्यांना की मुनगट्टीवार सुधीर नका होऊ एवढे अधीर, झालात तुम्ही बेकार म्हणून अजब वाटते आमचे सरकार. आणि म्हणून हा जो काही शेतकऱ्यांचा पुडका आहे तो तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो आणि तो पाळणार. देवेंद्रजी आपण म्हणालात की काँग्रेसच्या सोबत जाऊन मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन असा शब्द बाळासाहेबांनी दिला होता का? नव्हता दिला. असा शब्द मी दिला नव्हता. पण दिलेल्या शब्दाचं कौतुक तुम्हाला कधी बसून झालं? कारण आम्ही जो एकमेकांमध्ये ठरून शब्द एकमेकाला दिला होता तो शब्द जर आपण पाळत नसाल तर मी मात्र माझ्या वडिलांना दिलेला शब्द पाळणार. कोणत्याही थराला जाईन, कोणत्याही टोकाला जाईन आणि तो मी गेलो. आणि तो शब्द ते वचन मी पाळणार आणि ते मी पाळलं. मग मी नव्हतो तेव्हा, मग चहा कोण, चहावाला कोण, किटली कोण, चहापेक्षा किटली गरम होऊ शकते कारण गरम गरम चहा त्याच्यात ओतला जातो. पण मला आश्चर्य वाटतं किटली पुसणारी फडकी सुद्धा गरम व्हायला लागली. म्हणजे हे नवीन अनुभवतोय की किटली गरम झाली ठीक आहे, किटली पुसणारी फडकी गरम व्हायला लागली आणि त्याचा चटका बसायला लागला तर काय करायचं मला कळत नाही. ठीक आहे, आमचं सरकार नवीन आहे, काँग्रेस राष्ट्रवादीला वादीचे नवीन सहकारी मला मिळालेले आहेत. मग त्या सामनाचा दाखला दिला गेला की त्या सामनामध्ये पवार साहेबांना कसं बकासुराचा अवॉर्ड देऊ असं म्हटलं होतं. मी तर सामनाचा म्हणजे आता संपादक पद मला सोडावं लागलं इकडे आल्यामुळे, पण सामनाचा मी संपादक होतो आणि त्याच्यामुळे त्यातल्या प्रत्येक शब्दाला मी बांधील आहे. त्याच सामनामध्ये नरेंद्र मोदीजींचं पण कौतुक केलं गेलेलं आहे, ते इकडे दाखवलं गेलं नाही. म्हणजे सोयीचं तेवढं वाचायचं आणि मोदीजींची जी तारीफ आहे ती गैरसोयीची म्हणून वाचायची नाही असं जर का कोणी ठरवलं असेल तर मला माहिती नाही. हिताच्या आड येऊ देऊया नको. जसं शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, आम्ही दिलेली वचनं पाळणार. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं असेल, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचं असेल, हे आमचं सरकार माझं नाही, आमचं सरकार हे केल्याशिवाय राहणार नाही. आणि जनादेशाचा जो काही उल्लेख देवेंद्रजी आपण केला की शेवटी राजकारण आहे. या राजकारणामध्ये कदाचित आम्ही चुकत होतो की आम्ही त्याच्यामध्ये धर्म आणि राजकारण एक करत होतो, पण त्यावेळेला आम्ही हे विसरलो की स्वतः धर्म राजा सुद्धा जुगारामध्ये हरला होता. कारण राजकारण हे जुगार आहे, जुगार हे जुगारासारखं खेळायचं असतं हे आम्ही विसरून गेलो होतो आणि धर्म आणि राजकारण कुठेतरी एकत्र करायला लागलो होतो. आज त्याचे फटके आम्हाला पडले, त्याचे फटके पडले.